नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता 6वीचं भूगोलाचा अभ्यास करत आहोत. त्यात आपण पहिले 5 प्रकरण पाहिलेले आहेत. आज आपण 6वं प्रकरण बघू. त्याचं नाव आहे महासागरांचे महत्त्व. चला मग आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात करूया. प्रकरण 6, महासागरांचे महत्त्व. महासागर म्हणजे काय? समुद्रापेक्षाही मोठ्या जलाशयाला महासागर म्हणतात. आणि महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. मग महासागर म्हणजे काय? तर समुद्रापेक्षा मोठ्या जलाशयाला महासागर म्हणतात. आणि हा महासागर पृथ्वीवरील अति खाऱ्या पाण्याचा व विशाल साठा आहे. आणि महासागर हे अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादी मध्ये विभागला आहे. पृथ्वीवरील सर्व जलभागाचा समावेश जलावरणात केला जातो. महासागर, समुद्र, नद्या, नाले, सरोवर व जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत. यापैकी एकूण उपलब्ध जलाचा सुमारे 97.7% जल महासागरात आढळते. किती टक्के महासागरात जल आढळते? तर ते 97.7% जल महासागरात आढळते. आणि बाकीचे उरलेले पाणी जमिनीमध्ये आणि नदी नाले यामध्ये आहे. आपल्या पृथ्वीवर 5 मोठे महासागर आहेत. ते म्हणजे पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्क्टिक महासागर. हे 5 महासागर ते क्षेत्रफळानुसार असेच लक्षात ठेवा, कारण की MPSC मध्ये असेच प्रकारे प्रश्न विचारले जातात की क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लावा किंवा चढत्या क्रमाने लावा. हा त्यांचा चढत्या क्रमाने आहे, हे इथं लक्षात ठेवा. इथं 2 प्रकारे प्रश्न बनू शकतात. एक जोड्या लावामध्ये पण येऊ शकतो हा प्रश्न, किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावा. आपण पुन्हा एकदा हे बघू. पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे, तर सर्वात लहान आर्क्टिक महासागर आहे. आपण त्यांचे क्षेत्रफळ पण बघू. पॅसिफिक महासागर त्याचे क्षेत्रफळ आहे 1,66,240.977 चौरस किलोमीटर. त्यानंतर अंटार्क्टिक महासागर आहे, त्याचे क्षेत्रफळ 86,557.402 चौरस किलोमीटर. त्यानंतर हिंदी महासागर 73,426.163 चौरस किलोमीटर. त्यानंतर दक्षिण महासागर 20,327 चौरस किलोमीटर. आणि आर्टिक महासागर हा सगळ्यात लहान आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे 13,224.479 चौरस किलोमीटर. ह्या प्रकारे त्यांचं क्षेत्रफळ आहे. आपण हे पृथ्वीवर कुठे आहेत ते बघू. आपण ते गुगल अर्थ च्या मार्फत बघू. चला मग आपण बघू ते 5 महासागर पृथ्वीवर कुठं कुठं आहेत ते. चला मित्रांनो, ते आता आपण 5 महासागर आहेत ते आता आपण ह्या पृथ्वीवर कुठं कुठं आहेत ते बघू. सगळ्यात पहिले पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा महासागर आहे. तो आपल्या इथं बघू शकता. हा पॅसिफिक महासागर हे आपण बघू शकता. हा किती मोठा पॅसिफिक महासागर आहे? हा पॅसिफिक ओशन इथं बघू शकता. हा आपण हा पॅसिफिक महासागर आहे. पॅसिफिक महासागराच्या पूर्वेला उत्तर अमेरिका आणि दक्षिणेला दक्षिण अमेरिका आहे. आणि आपल्या भारताच्या पश्चिमेला आपण इथे पाहू शकता, हा आपला भारत. भारताच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर आहे. पॅसिफिक महासागर तुम्ही पाहू शकता, तो आपल्या भारताच्या पश्चिमेला आहे हे इथं पाहू शकता. कारण की पॅसिफिक महासागर सागराची दिशा मॅपवरती आपण सांगताना चुकू शकतो, कारण की आपण इथं चुकणार नाही गुगल अर्थच्या मार्फत. आता इथं तुम्ही सांगू शकता हा पॅसिफिक आहे. पॅसिफिक महासागराची ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा आपण इथं पाहू शकता. भारताचा भारत हा इथं आहे. भारत हा भारत आहे. भारताच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर आहे, तो पूर्वेला नाही. आपल्याला मॅपमध्ये हा पूर्वेला दिसतो, कारण की आपली पृथ्वी गोल आहे. त्यामुळे आता इथं आपल्याला दिशा लवकर समजून येईल. हे इथं पाहू शकता, हा पॅसिफिक महासागर आहे.
हे इथे लक्षात ठेवा, कारण की खूप मुलांचा गोंधळ होतो जेव्हा आपण मॅप वरती बघतो ना, तेव्हा आपण चुकत असतो. पण इथं आपण चुकणार नाही, कारण की हा पॅसिफिक महासागर बघू शकता तुम्ही, ही त्याची पूर्व बाजू आहे. पूर्व बाजूला हा उत्तर अमेरिका आहे आणि हा दक्षिण अमेरिका आहे. हा पॅसिफिक महासागर आहे. त्यानंतर दुसरा महासागर म्हणजे तो अंटार्क्टिक महासागर. तो ह्या ठिकाणी आपण इथं पाहू शकता, हा अंटार्क्टिक महासागर हा आफ्रिका खंड आणि उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंड यांच्यामध्ये आहे. इथं हा अंटार्क्टिक महासागर आहे. त्यानंतर तिसरा महासागर म्हणजे तो आपल्या भारता शेजारचा महासागर, तो आपण इथं पाहू शकता. तो हा आपल्या भारताच्या दक्षिणेला हा हिंदी महासागर आहे. हा इथं पाहू शकता, हा हिंदी महासागर आहे. त्यानंतर चौथा महासागर म्हणजे तो दक्षिण महासागर, तो दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला आहे. तो ह्या ठिकाणी आपण पाहू शकता, हा ह्या ठिकाणी पाहू शकता, हा दक्षिण महासागर आहे, हा दक्षिण महासागर. त्यानंतर शेवटचा महासागर हा आर्टिक महासागर. हा आर्टिक महासागर हा उत्तरेला आहे. हा तो आर्टिक महासागर इथं आपण पाहू शकता, या ठिकाणी आहे तो उत्तरेला आर्टिक महासागर. हे प्रमुख पाच महासागर आहेत आपल्या पृथ्वीवरती. हे इथं लक्षात ठेवा, पहिला पॅसिफिक महासागर, दुसरा अंटार्क्टिक महासागर, तिसरा हिंदी महासागर, चौथा दक्षिण महासागर, पाचवा आर्टिक महासागर. हे पाच महासागर आहेत. माहित आहे का तुम्हाला? चला आता आपण बघू इथं काय म्हटलंय ते. आपल्या परिसरातील सजीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो. जमिनीवरील सजीवसृष्टी खूप विविधता आहे, परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात राहते आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे. म्हणजे आपल्या जमिनीवर जेवढी सजीवसृष्टीमध्ये विविधता आहे, त्याच्या कितीतरी पटीने जलावरणात म्हणजे समुद्रात महासागरात ती विविधता आढळून येते. आपण इथं पाहू शकता, हे विविध रंगीबेरंगी प्रकारचे मासे किंवा सजीवसृष्टी आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर आपण पुढे जाऊ. आता महासागरातील खनिजे क्षार वाढण्याची कारणे. आपल्याला माहिती, महासागरात खूप क्षार आहेत, म्हणजे त्यामुळे तिथलं जे पाणी आहे ते खूप खारट आहे. जे क्षार आहेत ते वाढण्याचे कारण काय आहे ते आता आपण इथं अभ्यास करणार आहोत. महासागरामध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवंगापासून ते महाकाय देव मासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात. हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरातच साचतात. म्हणजे जे महासागरामध्ये जलचर सूक्ष्म जीव पासून ते महाकाय देव माशापर्यंत जे जीव आहेत ते समुद्रात मृत झाल्यावर क्षारांचे प्रमाण वाढते. त्यानंतर सर्व नद्या डोंगरांमधून व पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळतात. नद्या पाण्यांबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेले झाडे झुडपे व मृत अवशेष सोबत घेऊन महासागरांना मिळतात. आपल्याला माहिती आहे, जेव्हा नद्या डोंगर पर्वतावरून वाहतात तेव्हा नद्यांना जेव्हा पूर येतात त्या पुरामुळे समुद्राला मिळतात. त्याबरोबर त्या पाण्याबरोबर जमिनीचा गाळ वाहून नेले जातात. त्याचबरोबर झाडे झुडपे काही मृत अवशेष पण आपल्याला बघायला मिळतात की नदी वाहून घेऊन जाते. ते सर्व वाहून घेऊन महासागरात मिळतात, त्यामुळे तिथे क्षारांचे प्रमाण वाढते. वरील दोन्ही प्रकरणात मृतावशांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे आणि क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यात मिसळतात. जे आपण वर बघितलं, आपण बघितलं जे समुद्रामध्ये जीव आहेत किंवा नदीबरोबर वाहून नेलेले झाडे झुडपे यांचे विघटन होऊन समुद्रात खनिजे आणि क्षार तयार होत असतात. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्याचप्रमाणे ते महासागरातही होतात. हे इथं लक्षात घ्या. हे इथं आपण तेच महासागरात म्हणजे समुद्रामध्ये पण ज्वालामुखी होत असतात ते इथं बघू शकता. हे समुद्रामध्ये झालेला एक ज्वालामुखीचं उदाहरण आहे. ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात. काय काय मिसळतात? खनिजे, राख, क्षार व वायू हे पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्याची खनिज द्रव्यांची क्षारांची पातळी वाढते. जे समुद्रामध्ये ज्वालामुखी होतात ना, त्यामुळे खनिजे, राख, क्षार आणि वायू हे पदार्थ बाहेर येऊन
खनिज द्रव्याची व क्षारांची पातळी वाढते, त्यामुळे समुद्राचं पाणी हे खूप जास्त क्षार असतात समुद्राच्या पाण्यात. महासागराच्या पाण्याच्या सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते. तसंच आणखीन दुसरं कारण म्हणजे जे महासागरातील पाणी ना, त्याचं सतत बाष्पीभवन होते. बाष्पीभवन झाल्यामुळे क्षारांचं प्रमाण खूप वाढतं. या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट होते. पाण्याची क्षारता खारटपणा प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. समुद्राची क्षारता दर 1000 टक्के या प्रमाणात सांगितली जाते. हे चिन्ह हे ना, हे टक्क्याचं चिन्ह, पण जी समुद्राची क्षारता आहे ना, ते ह्या चिन्हाच्या मार्फत सांगितले जाते. सर्वसाधारण महासागराची पाण्याची क्षारता 35 असते. जे महासागर आहेत ना, सर्वसाधारणपणे महासागरांची जी क्षारता असते ना, ती 35% असते. पण मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. त्याची क्षारता आहे 332% आहे. ती किती आहे तर ती 332%. मृत समुद्र हा जगातील एकमेव असा समुद्र आहे की तिथं सर्वात जास्त क्षारता आहे. त्याला मृत समुद्र का म्हणतात तर कारण तिथं कोणताही जीव हा जगू शकत नाही. उदाहरणार्थ जे मासे असतात ना, किंवा कोणताही जीव घ्या तुम्ही समुद्रात, तो तिथं जगत नाही कारण तिथं खूप क्षारता असते. त्यामुळे त्याला मृत समुद्र असं नाव पडलं आहे. आणि मृत समुद्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं आपण बुडू शकत नाही कारण की क्षारांचं प्रमाण इतकं जास्त आहे ना, तर किंवा मानव पोहायला गेला ना तर तिथं तो तरंगू शकतो कारण बुडणार नाही, कारण तिथं क्षारांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे माणूस तिथं बुडू शकत नाही. हे एक तिथलं खास वैशिष्ट्य आहे मृत समुद्राचं. खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते. मीठ हा पदार्थ समुद्र किनारी भागात मिठांगारे तयार करून मिळवला जातो. आकृती 6.4 मध्ये पा हे इथं पाहू शकतात. हे मिठागरे आहेत. मिठागरे म्हणजे कसे तयार केले जातात, तर ज्याप्रमाणे तुम्ही ग्रामीण भागातून असेल तर तुम्ही कांदा लागण बघितली असेल. तिथं ज्याप्रमाणे वाफे तयार केले जातात ना जमिनीवर कांदे लागण करण्यासाठी, त्याचप्रमाणे समुद्र किनारी भागात वाफे तयार केले जातात. आणि त्या वाफ्यांमध्ये पाणी साठवले जाते. ते पाणी 14 ते 15 दिवसांनी बाष्पीभवन होऊन तिथं मीठ तयार होते. आणि ते मीठ हे त्या ठिकाणी अशुद्ध असतं, पण ते मीठ जमा करून त्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते आणि बाजारात आणले जाते. मिठाचा आपल्याला आहारात समावेश होतो. मिठाप्रमाणे फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात. खनिजांसाठी आपण काही प्रमाणावर समुद्रावर अवलंबून असतो. अशा अनेक प्रकारे आपल्याला महासागरातून खनिजे मिळत असतात. त्यामुळे आपण ते खनिजे मिळवण्यासाठी महासागरावर अवलंबून असतो कारण की त्यापासून आपल्याला मीठ, फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी खनिजे आपल्याला समुद्रातून मिळत असतात. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. महासागरातील मानवी जीवनातील महत्व. जे महासागर आहेत त्याला आपल्या मानवी जीवनाला कशा प्रकारे महत्व प्राप्त झाले ते आता आपण इथे अभ्यास करणार. आपल्यापैकी अनेक जण आहारांमध्ये मासे खात. मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यातून मिळतात. नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशाचे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जे आपण नदी, तलाव किंवा सरोवर या ठिकाणून आपण जे माशाचं उत्पादन घेत असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला हे मासे हे महासागरातून मिळत असतात. समुद्र जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावर चालते. मानवाच्या प्राचीन व्यवसायापैकी हा एक व्यवसाय आहे. आहार हे जरी या मागे मुख्य कारण असले तरी औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादींसाठी या जीवांचा वापर होतो. माशांचा आपण जर उपयोग बघितला तर तो आहार म्हणून न होता, आहार म्हणून तो होतोच, पण त्या व्यतिरिक्तही औषध निर्मिती, खत निर्मिती आणि संशोधन यासाठी माशांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, मोरी म्हणजेच सार्क मासा, रावस इत्यादी समुद्र जीव खाल्ले जातात. जगाचा विचार करतात यात आणखीन प्रजातींची भर पडते. मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या शेवणातून होतो. ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. उदाहरणार्थ मालदीव, मॉरिशस, सेशेल्स बेट इत्यादी. त्यानंतर आता आपण या तक्त्यामध्ये 30° ते 40° अक्षरोत्ता दरम्यान येणारी काही ठिकाणाचे सरासरी, कमाल व किमान तापमान दिले. या तक्त्यामध्ये काही देश
आणि त्यांचं सरासरी कमाल व किमान तापमान दिले त्यांचा आता अभ्यास करणार आहोत. आपण त्या देशांचा कमाल व किमान तापमान अभ्यास करण्याच्या पहिले आपण ते देश पृथ्वीवर कुठं आहेत एकदा त्या देशावर आपण नजर टाकू, ते आपल्या पृथ्वीवर कुठं आहेत ते. चला मग आपण ते परत गुगल अर्थच्या मार्फत बघू ते देश कुठं आहेत ते, कारण की ते देश आपण बघितल्यानंतर आपल्याला समजेल, कारण समजेल की जी तापमान कक्षा आहे ना त्यांच्यात फरक आहे, कारण की तो फरक पडायला नको पाहिजे होता. तर तो फरक का पडतो तेच आपण बघणार आहोत. आपल्याला 30 अंश ते 40 अंश दरम्यान असलेले हे सर्व ठिकाणे आहेत, आपण ते आता गुगल अर्थच्या मार्फत बघू. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ते देश आणि त्या देशातील ते शहर कुठं आहे ते बघू. बघताना एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की कोणता देश हा समुद्र किनाऱ्याजवळ आहे आणि कोणता देश हा समुद्र किनाऱ्यापासून दूर आहे, कारण की तापमानात फरक का होतो ते समुद्र किनाऱ्यामुळे आणि समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेल्या ठिकाणातील देश यात फरक पडलेला आहे. तो फरक का पडतो ते आपण त्याचं अभ्यास पुढे करणारच आहोत. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा की ते देश कुठं आहेत, ते समुद्राजवळ आहेत की समुद्रापासून दूर आहेत. पहिला देश होता चीन. चीन आपण हे पाहू शकता, हा चीन, हा चीन. चीनमधलं जे ठिकाण होतं ते बीजिंग. बीजिंग तुम्ही पाहू शकता हे थोडं समुद्र किनाऱ्याजवळ आहे. त्यानंतर दुसरं, त्यानंतर आपल्याला दुसरं ठिकाण दिलं होतं तुर्कस्तानमधली इस्तंबूल. हे पाहू शकता आहे इस्तंबूल हे दुसरं ठिकाण आहे. त्यानंतर तिसरा देश आहे स्पेन. स्पेनमध्ये माद्रिन हे ठिकाण आपण ते आता बघू. हे ते ठिकाण माद्रिन. त्यानंतर चौथा देश आहे संयुक्त राष्ट्रमध्ये आपल्याला न्यूयॉर्क दिले, ते आता आपण बघू ते न्यूयॉर्क कुठं आहे. न्यूयॉर्क आपण ते पाहू शकता ह्या ठिकाणी, हे बघू शकता हा न्यूयॉर्क. हा न्यूयॉर्क एकदम समुद्र किनाऱ्याजवळ आहे, तर आपण पाहू शकता हा न्यूयॉर्क. त्यानंतर आपल्याला परत ह्याच देशातील डेनवर हे ठिकाण दिलंय, आता आपण ते ठिकाण बघू डेनवर. त्यानंतर आपल्याला याच देशातील संयुक्त राष्ट्र याच देशातील डेनवर हे ठिकाण बघायचं आहे. त्यानंतर आपण डेनवर बघू. हे डेनवर इथं पाहू शकता हे समुद्रापासून खूप दूरवर हे एक ठिकाण आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमधील काबूल, आता आपण ते बघू. त्यानंतरचा आपला दुसरा देश आहे अफगाणिस्तान. हे तर पाहू शकता हा अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमधील आपल्याला काबूल हे ठिकाण दिले, हे तुम्ही पाहू शकता हे काबूल हे ठिकाण, हे पण समुद्रापासून दूरवर आहे. त्यानंतर आता आपल्याला शेवटचा देश दिला आहे तो म्हणजे इराक. इराकमधील बगदाद हे ठिकाण पाहू आता आपण. हा इराक हा देश, इराकमधील आपण बगदाद हे शहर बघू. हे इथं पाहू शकता हा बगदाद हे शहर. आपण अशा प्रकारे हे शहर बघितले, देश आणि त्यातील शहर बघितले. हे शहर आपल्याला 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्तावर आहेत. हे सर्व 30 अंश ते 40 अक्षवृत्तावर. काही देश हे समुद्रापासून खूप दूर आहेत, काही देश हे काही देशातील ठिकाण हे समुद्राच्या अगदी किनाऱ्याजवळ आहे. आत्तापर्यंत आपण आपल्या तक्त्यावर जाऊ आणि तिथं बघू की तापमानामध्ये कमाल व किमान तापमानामध्ये कशा प्रकारे फरक पडतो, आता ते आता आपण बघू. आता आपण या तक्त्यामध्ये कमाल तापमान व किमान तापमान व तापमान कक्षा बघणार आहोत. चला मग आता बघू. बीजिंग हे ठिकाण आहे. त्यानंतर देश आहे चीन. त्यात कमाल तापमान आहे 18.4, किमान तापमान आहे 8.4 आणि तापमान कक्षा आहे 10 अंश सेल्सिअस. तापमान कक्षा कशा प्रकारे काढले जातात, जे किमान तापमान असते त्यात किमान तापमान मायनस करायचं, उरलेलं उत्तर ती तापमान कक्षा असते. त्यानंतर इस्तंबूल देश तुर्कस्तान. कमाल तापमान 18, किमान तापमान 10 आणि तापमान कक्षा 8. त्यानंतर माद्रिद देश स्पेन. कमाल तापमान 19, हे सगळे सेल्सिअस मध्ये आहेत ते लक्षात ठेवा. किमान तापमान 9 आणि तापमान कक्षा 10. त्यानंतर न्यूयॉर्क देश संयुक्त संस्थाने. कमाल तापमान 16.3, किमान तापमान 8.3, तापमान कक्षा 8. त्यानंतर डेनवर देश संयुक्त संस्थाने. कमाल तापमान 16.2, किमान तापमान 2.2 आणि तापमान कक्षा 14. त्यानंतर ठिकाण काबूल देश अफगाणिस्तान. कमाल तापमान
14.7, किमान तापमान 5.2, तापमान कक्षा 9.5 आणि शेवटचं ठिकाण बघ देश इराक, कमाल तापमान 30.4, किमान तापमान 14.7 आणि तापमान कक्षा 15.7. हे ठिकाण सर्व 30 ते 30° ते 40° अक्षवृत्ता दरम्यान आहेत. त्या ठिकाणी सर्व ठिकाणी सूर्यकिरण हे सारखेच पडतात, तर सर्व ठिकाणी तापमान हे सारखं असायला पाहिजे, पण तसं होत नाही. कारण जर आपण आत्ताच आपण ते बघितले मॅपमध्ये, तुर्कस्थानमधील इस्तंबूल, संयुक्त संस्थानातील न्यूयॉर्क, हे दोन ठिकाण असे आहेत की ते समुद्र किनाऱ्याजवळ, त्यामुळे तिथं तापमान कक्षा खूप कमी आहे. आणि जे बाकीचं ठिकाण आहे आता बीजिंग थोडं समुद्र किनाऱ्याजवळ होतं, त्यामुळे तिथली तापमान कक्षा 10 आहे. आणि इराकमधील बगदाद हे ठिकाण बघितलं तर ते समुद्रापासून खूप दूर आहे, त्यामुळे तिथं जास्त तापमान असतं किंवा तिथली तापमान कक्षा ही जास्त आहे. कारण महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते. बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते, त्यामुळे समुद्र किनारा पट्टीच्या प्रदेशात तापमान हे सम राहते. तर या उलट ज्या ठिकाणी समुद्र किनारा दूर आहे अशा प्रदेशात बाष्पाचे प्रमाण हे अत्यंत कमी असते, त्यामुळे त्या प्रदेशातील तापमान हे विषम असते. आपण याचं अधिक सविस्तर स्पष्टीकरण पुढे बघू. चला मग आपण पुढे जाऊ. वरील कृतीमध्ये तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवरील विविध स्थानाच्या तापमानात फरक आढळतो, तसेच सरासरी कमाल व किमान तापमानातही तफावत असते. ही तफावत किनारे प्रदेशात म्हणजे समुद्र सानिध्यात कमी, तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात म्हणजे खंडागर्त भागात, म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही असे ते ठिकाण जास्त असते. याचा अर्थ महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. हवेतील हे बाष्प जमेतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते, त्यामुळे किनारपट्टीच्या प्रदेशात तापमान सम राहते. म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे अशा ठिकाणी तापमानात फारसा फरक पडत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे जलाशयातून जे बाष्पीभवन होते ना, त्या बाष्पभवनामध्ये म्हणजे बाष्पामध्ये हवेचे प्रमाण, जे बाष्प असते ना त्यात जमिनीतून जी उष्णता बाहेर पडते ना ती समवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे त्या भागात तापमान हे सम असते. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत, आपल्याला माहीत आहे कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान सूर्यकिरण हे लंबरूप पडतात, त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. ज्या ठिकाणी सूर्यकिरण हे लंबरूप पडतात त्यामुळे तिथं जमीन आणि पाणी जास्त ताप, तर या उलट ध्रुवीय प्रदेशात म्हणजे दोन्ही ध्रुवाकडे सूर्यकिरण हे लंबरूप पडत नाही, त्यामुळे तिथले तापमान हे थंड असते. म्हणजे तिथले जमीन किंवा पाणी हे लवकर तापत नाही, शीत राहते म्हणजे थंड राहते. जमीन व पाण्याच्या तापमानातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते, परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होते. याचाच परिणाम म्हणजे आपल्या पृथ्वीवर सर्वकडे जमीन आणि पाणी समान तापत नाही, त्यामुळेच वायुदाब पट्टे निर्माण होते. त्यामुळे काय होतं तर वायुदाब पट्टे निर्माण होत. या वायुदाबातील फरकांमुळे वारे निर्माण होतात. जे वायुदाब पट्टे निर्माण होतात ना त्यामुळेच वारे निर्माण होतात आणि त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. जे ग्रहीय वारे असताना त्यामुळेच महासागरात उष्ण किंवा शीत हे प्रवाह निर्माण होतात. हे प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात, तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात. जे उष्ण प्रवाह असतात ना ते थंड प्रदेशाकडे वाहतात आणि जे शीत प्रवाह असतात ना ते उष्ण प्रवाहाकडे वाहतात. म्हणजे सांगायला गेले तर विश्ववृत्ताकडून उष्ण प्रवाह ध्रुवाकडे वाहतात आणि ध्रुवाकडून शीत प्रवाह हे विश्ववृत्ताकडे वाहतात. म्हणजेच ते विश्ववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विश्ववृत्ताकडे वाहतात, त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान हे उबदार करतात. वरील दोन्ही प्रकारे महासागरात जागतिक तापमानाचे नियंत्रण म्हणून काम करताना दिसतात. महासागराच्या
प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणावर होते. ही प्रक्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस पडतो. महासागर हे प्रजन्याचे उगमस्थान आहे. प्रजन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच मिळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरातच होते. माहित आहे का तुम्हाला? चला आता आपण बघू इथं काय म्हटलंय ते. सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारे विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे. भविष्यात महासागरांच्या लाटा, भरती, ओटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे. महासागरातील खारे पाणी शहर विरहित करून पिण्यायोग्य करता येणे शक्य आहे. त्यामुळे पेयजलाची टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने करतात. म्हणजे दुबईमध्ये जे समुद्राचं पाणी आहे ना, त्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करतात. कुठं? तर ते संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहरामध्ये. सागर किनाऱ्यावरील दलदलीच्या भागात, खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी खारफुटीची जंगले, सुंदरीची वने आढळतात. खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. खारफुटीच्या वनांमुळे किनारी भागात महाकाय लाटांपासून संरक्षण मिळते. तसेच या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. या वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांचा शहराशी फुफ्फुसे म्हणून ओळखतात. आता आपण बघणार आहोत की महासागर व संसाधने. महासागरामधून कोणकोणते संसाधने आपल्याला मिळतात ते आता आपण अभ्यास करणार आहोत. महासागरातून मीठ, मासे, शंख, शिपले यासारखी उत्पादने मिळतात हे आपण मागे बघितलेच आहे. या व्यतिरिक्तही सागरातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नेशियम, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील मिळतो. मोती व पिवळे यासारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू, तसेच औषध वनस्पती देखील आपल्याला महासागरातून मिळतात. बघा मित्रांनो, आपल्याला महासागरामधनं खूप असे मौल्यवान मोती, पोवळे, तसेच शिसे हे इथं आपण बघू शकता. हे शिसे, त्यानंतर हे कोबाल्ट, मॅंगनीज आणि लोह खनिज असे विविध खनिज पदार्थ आपल्याला मिळतात. त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायू देखील आपल्याला महासागरातून मिळत. महासागराचं आपल्या मानवी जीवनात किती महत्त्व आहे हे इथं आपल्याला समजून येत. त्यानंतर आपण बघणार आहोत महासागर व वाहतूक. महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. जलमार्गाने जहाजे, टॅलर, बोटी, नावा यामधून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जाते. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. सागर किनारा लाभलेला स्पेन, नॉर्वे, जपान यासारख्या देशांना माल वाहतुकीमुळे महत्त्व मिळालेले आहे. सागरी प्रवाह जल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. जल वाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेच्या तुलनेने बरीच जास्त असते. त्यामुळेच अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू खनिजे, अन्न धान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जल वाहतुकीचा पर्याय उपयोगात आणतात. आपल्या मानवी जीवनात महासागराचा खूपच जास्त महत्त्व आहे. त्याचप्रमाणे महासागराच्या काही समस्या पण आहेत, तेच पण आता अभ्यास करणार आहोत. महासागराच्या समस्या. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यातून निर्माण झाली आहे. महासागरांचे प्रदूषण होत आहे व त्यातून मोठी समस्या निर्माण होत आहे तेच आता आपण बघू. जसं की तेल गळतीमुळे महासागराचे प्रदूषण होते. शहरामध्ये निर्माण होणारा घन कचरा सागर जलात टाकणे, त्याचप्रमाणे आणखीन जहाजातून टाकले जाणारे साहित्य, मासेमारींचा अतिरेक, किनाऱ्यावरील खारफुटीची जंगलतोड, पानगामुळे होणार विंध्वस, उद्योग व शहरे यातून सोडले जाणारे सांडपाणी, समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण
या सर्व बाबींमुळे महासागराचे पाण्याचे प्रदूषण होते. काही किनारपट्टीचे प्रदेश तर जलचरासाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निळा देव मासा, समुद्री कासव आणि डॉल्फिन हे पृथ्वीचा जास्त भाग पाण्याने व्यापलेला असून त्यातील बरेच पाणी खारे आहे. या खारट पाण्याचा असलेल्या सजीव सृष्टीला मानवाच्या कृतीमुळे व प्रदूषणामुळे धोका होईल अशी कृती आपण टाळल्या पाहिजेत. पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणूनच तिला जलग्रही असेही म्हणतात. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवासाठी वरदानच आहे. म्हणूनच मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवरच आढळते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीतील आपलं हे 6वं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं प्रकरण बघू. धन्यवाद.